युवकांच्या संघाला भावच नाराज करतोय। फैजल वाडकर विरुद्ध जानटी गेल्यानंतर सामना बघितल्यानंतर लक्षात येणार आहे फैजल रत्नागिरी विरुद्ध जानटी राजापूर आय आय जो केंद्र पाहायला लागलेला आदळलेला आहे। पहिला सेमीफायनलचा सामना फैजल रत्नागिरी यूट्यूब चॅनल फैजल रत्नागिरी फैजल वाडकर यांच्या यूट्यूब चॅनलवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण असणार आहे। हिरो ज्ञान फ्रॉम रत्नागिरी फिरोजच्या हातामध्ये चेंज असणार आहे। समोर असणारा राजापूरचा जॉन्टी जॉन्टेन हिरो स्वतः पहिल्या नावाचं बघायला भेटत पुढच्या हातामध्ये चेंज आहे। आडव आणि आडव दिला असं जे दुरुपड असंख्य आहे तिथे सुंदर चेंडू फील्ड करणे माहिती कुठलाही समोर धावसंख्येत आलम कर धावसंख्येत आलम तर निघा करते धावसंख्येत दोन धावसंख्या दोन फिरो आणि जयंती त्याचं कमी पडली होती उंची फैजल रॉक रत्नागिरी विरुद्ध वैना और राजो गाँव में सेमीफाइनल खेल के गया था अशित पिले आणि फैजल रत्नागिरी असा संघ असणार आहे। अप्रतिम फटका फलक्षा सेमी फटका फलंदाजी करतो संघाला पत्तो तीन नाही नाही रत्नागिरी असा संघ असणार आहे। अमेरिके अवांतर घडून देते अवांतर शून्य खरोखर पंचांनी सामना लगेच चालू करायचा उशीर झालेला आहे। सर्वे मावळतीकडे गेलेला आहे। बारा आम्ही गुरुंदाजी करणार शेतकरी करणार आणि आव्हान तर आता ते पंच किती झाला ते कधी नाही तेरा बघा शुंद चेंडू अप्रतिम चेंडू दसंत तेरा चालू असणार सामना रत्नागिरी फैजल रॉक रत्नागिरी नंबर पडतोय दासंख्य चौदा दासंख्येला आकार दासंख्या वन फोर दोन बाद चौदा नऊ लस चौदा मोठा फटका किती धाव पंच एक धाव दासंख्येत एक नंबर पडते दासंख्या पंधरा त्याला सहकार्य करतात तीन ला पाच झाला आहे दुसरी ओव्हर दासंख्या पंधरा मराठी दुसरा षटका तितका ही चेंडू बाकी येत अजून एक षटक बाकी आहे खराब गोलंदाजी अप्रतिम चेंडू सीमा पार तरी पार आर पार श्यामदास आता मात्र शफिक लांबे चांगली गोलंदाजी करतोय चांगला सन्मान करत असं होत होते अमित चेंडू घेताना सांगतात शफिक साठी वेगवान चेंडू हा सोळाला भाग करतो या दोन धावा आम्ही घेतलेलो रोहित 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 हा प्रतिम हा प्रतिम रोहित समोर तीन धावा दाखवून दे रोहित ग्यारा बॉल चौवीस दाखव
संघाला बावत नाराज करतोय। फैजल वाडकर विरुद्ध जॉन्टी गेल्यानंतर सामना बघितल्यानंतर लक्षात येणार आहे फैजल रत्नागिरी विरुद्ध जॉन्टी राजापूर। आय आय गो चेंडू पायाला लागलेला आदळलेला आहे। धावसंख्या एक खास सुरू आहे। आम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चेंडू धावसंख्या एक नंबर बरोबर सर सांगतो रांतळ आणि डीसीसी लगेच टॉस व रांतळ आणि डीसीसी शुभम या मंडळ या ऑर्गनाइजचे अध्यक्ष सैफली लांबे यांचं मंडळ आभारी आहे। त्यानंतर ही स्पर्धा पुरस्कार करण्यासाठी जमीरभाई खरेदे कायम मंडळाचे पाठिंबे आणि मंडळाचे आभारी। यामध्ये मोठा फटका बोर्ड फटका लगावलेला फटका सीमा बघूया। आज मात्र 44 आकडा पार झालेला नाही। 44-45 मग 50-55 धावांचं लक्ष पार करतात। चांगला फटका चांगला फटका एम एस डी ए 7 नंबरचा एक रन जर्सी घातलेला खेळाडू चेंडू फटकत जातो। हे तारीख कळणार आहे संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर कळणार आहे। झुमलेलं लागलेलं पण चांगलं काहीतरी केलेलं फिरोज आउटस्टँडिंग फिरोज अप्रतिम चित्राचा फिरोजला माहिती आहे एक एक धाव किती महत्वाचं सगळ्यात धाव जमवायचं। काठी तोडून सीमा पार संख्या देसाऊ 4 बॉल 42 रोज बघा कशी गोलंदाजी करतोय संघाला खूप पर्याय नेऊन ठेवतोय। वाईट शेजारी सेन आणि 46 आकडा पार झालेला आहे। आजच्या दिवसातला आकडा पार झालेला आहे 44-45 आणि 46 बाउंड्री 50-50 लास्ट बॉल सर्वात जास्त सर्वोच्च दासनच्या आयस हॅलो पहिलं बॉल आता बाउंड्री हमें किसी से काम नहीं जॉन्टी को पहले पहले चेंडू वर समाचार लगातार आर पार चेंडू सीमा पार चार धावांसाठी पहले चेंडू वर चांगला समाचार घेतलेला आहे। हा दुसरा की तिसरा चेंडू किती असेल दुसरा बॉल एक धाव संख्या पाच पाच एक धाव अजून कमी पडतो दोन चेंडू सरासरीने गेलो तर आणि रत्नागिरी हा नो मला और एक रन 11 उभे 3 बॉल असं की 2 ने बरं पडलं असं की 10 नाही 10 विचार केला तर बरोबर चाललेला सुरतला अंदाज वाटला होता वेगवान चेंडू असणार सुरत तुटतो लास्ट बॉल धावसंख्या 12 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंचांकडे अप्रिल आणि बोट राज फटका दोरकस फटका अर्धा फटका सीमारे शिजत आहे 16 पहिला चेंडू वर समाचार घेतला प्रियने विशाल लक्ष आहे
बगैर लाने को करीब देखे फोटो सामने की सामने करे संख्या मला वाटतं नोंदवलं गेलेलं होते दानिश मुजावर